सिद्धी संगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील डॉक्टर अतुलबाबा भोसले उद्यान विभागाची पाहणी ऐतिहासिक महत्व टिकविणार. कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीती संगम घाटाला ऐतिहासिक महत्व आहे. या ठिकाणच्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंथाचा कोट हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने प्रीती संगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली. प्रीती संगम घाट परिसराच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. कराड येथील प्रीती संगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. याची माहिती घेऊन डॉक्टर भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे. तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजली करून त्यावर लाईट शोच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य असल्याच्या सूचना डॉक्टर भोसले यांनी केल्या. या परिसराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येतील का याबद्दल या क्षेत्रातील लोकांशी बोलून सविस्तर विकास आराखडा तयार शासन दरबारी दाखल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील त्यावेळी दिली. उद्यानातील खेळण्यासाठी लवकरच निधीची तरतूद. प्रीती संगम बागेतील खेळण्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी खेळण्याची चांगली व्यवस्था करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे केली. यावेळी डॉक्टर भोसले यांनी प्रीती संगम उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी मिळवून देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. दरम्यान कराडमधील सायकल स्वारांनी कराड ते जगन्नाथपुरी ते पुन्हा कराड असा प्रवास 15 दिवसात सायकलवरून पूर्ण केला. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष दीपक बेलवणकर, तेजस गुरसाळे, अमोल बेलवणकर, वैभव गुरसाळे, उमंग पवार, राजेंद्र भोसले यांचा सहभाग होता. तसेच चिपळूण ते अक्कलकोट व पुन्हा चिपळूण असा 610 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या 38 तासात पूर्ण करून पत्रकार चंद्रजित पाटील व रणजित शिंदे यांनी अनोखा विक्रम केला आहे. याबद्दल या सर्वांचा डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे नेते रणजित पाटील, कराडचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव डुबल, राजेंद्र डुबल, आशुतोष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंडारकर, मुकुंद चरेगावकर, अभिषेक भोसले, किरण मुळे, नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ए आर पवार, वृक्ष अधिकारी मुझफ्फर नदाप यांच्यासह हास्य क्लब, स्विमिंग क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.